पुण्यातील बोगस एनए ऑर्डरची अखेर महसूल मंत्र्यांनी दखल घेतली. बोगस एनए ऑर्डर संदर्भात महसूल मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. जे 24 तासांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना दुय्यम निबंधक संजय चव्हाण यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. चव्हाण यांनी तुकडेबंदी कायद्याचा भंग केलाय. शिवाय दुय्यम निबंधकासह वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक असे 9 अधिकारी यांची बदली होऊनही ते पुणे विभागातच काम करत होते. आरटीआय कार्यकर्ते रोहन सुरवसे यांनी हा सगळा घोटाळा उघडकीस आणला. छत्रपतींचा विचार म्हणजे